बिजली कर्मचारियों द्वारा की जा रही हड़ताल पर बोलते हुए राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत बोले कि आज वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से चर्चा में लगभग 36 बिजली कर्मचारी संघों के अधिकारियों ने भाग लिया। उनसे हड़ताल वापस लेने का अनुरोध किया गया। आगे बात करते हुए वे बोले कि बिजली कर्मचारी महाराष्ट्र को बंधक न बनाए। वर्तमान स्थिति में गर्मी पड़ रही है, 10वीं 12वीं की परीक्षा शुरू है, वही खेत में फसल सिंचाई की जरूरत है। इसलिए ऐसे में जब MSEDCL वित्तीय संकट में है तब बिजली कर्मचारी राज्य को मजबूर ना करे और हड़ताल को पीछे ले, ऐसी उन्होंने विनती की, जिसका उन्हें सकारात्मक उत्तर मिला। ऐसी जानकारी भी इस दरमियान राउत ने दी। जवळपास 36 संघटनांचे प्रतिनिधी आजच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यांना मी विनंती केली की कृपया आपण महाराष्ट्रास वेठीस धरू नका। महाराष्ट्र अत्यंत हलाकीच्या परिस्थितीने आता वाटचाल करतो आहे। एकीकडे उष्णतेचा उच्चांक वाढलेला आहे, दुसरीकडे विजेची मागणी सातत्याने वाढते, 27,000 मेगावॅटच्या वर विजेची मागणी केलेली आहे, तिसरीकडे 10वी आणि 12वीची परीक्षा आहे मुलांची, त्यांचा अभ्यास आहे, चौथीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं पीक आहे आणि त्यांना मदत करावी म्हणून राज्याच्या विधानसभेत आपण 3 महिन्याची त्यांना सवलत दिलेली आहे। अशा या परिस्थितीमध्ये महावितरण सुद्धा आर्थिक संकटात आहे आणि आर्थिक संकटात असताना सुद्धा आपल्या राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याचं संकल्प आमच्या महावितरणने या ठिकाणी स्वीकारलेला आहे। अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला भेटीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली आणि उद्या फिजिकल बैठक लंच नंतर मी माझ्या कार्यालयात मुंबईला बोलावलेली आहे। त्यांनी मला सकारात्मक सांगितलं की आम्ही थोड्या वेळामध्ये सर्व संघटना आपापसात चर्चा करून आपल्याला कळवतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील आणि मी सुद्धा राज्याच्या वतीनं सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करणार आहे। खासगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचं होणार नाही ही खात्री मी या निमित्तानं त्यांना दिलेली आहे। वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे आणि आपल्या विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। एक लहरीचा नाशिकचे 2 प्लांट आता बंद झालेत आणि त्याच्यामुळे नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती, परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत। ओडिशाचं मोठं संकट आमच्यापुढे उभं ठाकलेलं आहे आणि ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी तरी कृपया कोणत्याही संघटनांनी राज्य सरकारला वेठीस धरू नये आणि विरोधकांना ही संधी उपलब्ध करून देऊ नये की ह्या कंपन्या अजिबात काम करू शकत नाही तर याचं खाजगीकरण व्हावं, म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण आपला संप मागे घ्यावा। एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या आणि शेवटी संवादातनंच, या चर्चेतनंच या बाबी रिझॉल्व केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी सर्व संघटनांना सांगितलेलं आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।